नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अंकशास्त्रानुसार दोन आणि चार या मुलांकांच्या व्यक्तींना हे वर्ष कसं जाईल याविषयी पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मंडळी तुमचा मुलांक काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मुलांकावरून आपल्या जीवनात येणाऱ्या बदलांबाबत खूप काही जाणून घेता येऊ शकतं दोन हजार एकवीस साल कोणत्या मुलांकांच्या जीवनात चढ उतार घेऊन येईल तसच कोणाच्या जीवनात आनंद देणारं असेल हे आज आपण जाणून घेऊया अंकशास्त्रात याबाबत सविस्तर सांगितलेलं आहे चला तर मग जाणून घेऊया दोन आणि चार या मुलांकांच्या व्यक्तींना कसं जाईल हे वर्ष जर तुमचा जन्म दोन अकरा वीस आणि एकोणतीस या दिवशी झाला असेल तर तुमचा मुलांक दोन मानला जातो अंक ज्योतिषनुसार दोन हा अंक चंद्राचे प्रतिनिधित्व करतो म्हणून तुम्ही चंद्राचा प्रभाव असलेली व्यक्ती आहात वर्ष दोन हजार एकवीस चा वार्षिक अंक पाच आहे जो बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो यानुसार हे वर्ष चंद्र आणि सूर्याच्या संयोगाने भरलेलं मानलं जात एकीकडे जिथे चंद्र तुमच्या कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलतेत भर घालतो तर दुसरीकडे बुध ग्रहामुळे तुमची बुद्धी आणि बुद्धिमत्ता याच वर्षात अधिक विकसित होईल करिअरचा विचार करता हे वर्ष आय टी केमिकल आणि क्रिएटिव्ह कामांशी निगडित लोकांसाठी अत्यंत लाभदायक आहे विद्यार्थ्यांना यावर्षी स्वतःला मानसिक नियंत्रणात ठेवावं लागेल नाहीतर प्रभावी कल्पनाशक्ती असल्याने त्याचा परिणाम अभ्यासावर होऊ शकतो वैवाहिक जीवनात सहजता टिकून असेल पण जास्त अपेक्षांपासून नवरा बायको दोघांनी लांब राहण्याची गरज आहे आरोग्याच्या दृष्टीने कफाशी संबंधित लोकांना पूर्ण वर्ष काळजी घेण्याची गरज आहे हे वर्ष चांगलं जाण्यासाठी काही उपाय तुम्ही करू शकता प्रत्येक सोमवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण स्वामींचे पठण करा तुमचा शुभ दिवस असेल सोमवार गुरुवार आणि शुभरंग पांढरा किंवा क्रीम मंडळी तुमचा जन्म चार तेरा बावीस किंवा एकतीस या तारखांना झाला असेल तर तुमचा मुलांक चार मानला जातो हा अंक राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो वर्ष दोन हजार एकवीस चा वार्षिक अंक पाच आहे जो बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो यानुसार तुमच्यावर या वर्षी राहू आणि बुध ग्रहाच्या संयोगाने फलप्राप्ती होणार आहे बुध आणि राहूचा संयोग चार अंक असलेल्यांसाठी हे वर्ष रहस्यमय ठरवेल करिअरच्या दृष्टीने हळूहळू होईना संधी प्राप्त होतील विद्यार्थी या वर्षी थोडे गोंधळलेले असतील त्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो मनाला भटकू देऊ नका आणि वर्तमानातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे चांगले संगणक आणि सॉफ्टवेअर संबंधित व्यवसायासाठी हे वर्ष अपेक्षे अनुरूप असणार आहे घरी मंगल कार्याचे योग आहेत त्यामुळे आपल्या मुलांच्या लग्नाचा विचार करणाऱ्या आई वडिलांना शांती मिळेल वैवाहिक जीवनात कुटुंबातील कोणा एका मार्फत कटुता निर्माण होऊ शकते त्यामुळे कुटुंबातील वादविवादांपासून लांब राहा रक्तदाब मधुमेह निगडित समस्या या वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे निष्काळजीपणा करू नका तसेच या वर्षी प्रत्येक शनिवारी तंत्रोक्त देवी सुक्तमचा पाठ करा तुमचा शुभ दिन असणार आहे शनिवार शुभ रंग डेनिम निळा आणि शुभ दिशा आहे दक्षिण मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा